ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदेंचा एक फोटो ट्विट केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. फोटोमध्ये श्रीकांत शिंदे यांच्यासोबत पुण्याचा गुंड हेमंत दाभेकर दिसतोय. या फोटोमुळे सुरू झालेल्या वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून. श्रीकांत शिंदेंना शुभेच्छा द्यायला आलेला गुंड कोण? शिवसेना खासदार संजय राऊतांचा सवाल. ठाकरे गटाकडून शिंदे फडणवीसांवर निशाणा. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणामुळे विरोधकांनी शिंदेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यात खासदार श्रीकांत शिंदेंच्या एका व्हायरल फोटोमुळे शिंदेंचं टेन्शन वाढलंय. संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवशीचा एक फोटो ट्विट करत फडणवीसांना धारेवर धरलाय. माननीय गृहमंत्री देवेंद्रजी, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे. पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात. गुंडांचं इतकं बळ का वाढलं? या परिस्थितीत जबाबदार कोण आहे? काल सरकारच्या बाळराजेंचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचं अभिष्ट चिंतन करणारी ही वर्तुळातली व्यक्ती कोण याचा शोध घ्या, मग राज्यातील गुंडशाही कोण पोचत आहे ते तुम्हाला कळेल. गुंड सरकारी आशीर्वादानं मुकाट आहे. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदेंच्या सोबत फोटोमध्ये कोण आहे हे पुणे पोलिसांनी जाहीर करावं असं आव्हान संजय राऊतांनी दिलंय. तर राजकारण्यांच्या सोबत अनेक जण सेल्फी घेतात, राऊतांच्या आरोपाकडे लक्ष देऊ नका असं प्रत्युत्तर मंत्री दीपक केसरकरांनी दिलंय. काल बाळराजांचा वाढदिवस झाला, तर गुंडांची फौजच होती असं मी पाहतो. मी हे एकच छायाचित्र प्रसिद्ध केलं, अजून मी काही प्रसिद्ध करू आम्ही. पण हे जे महाशय आहेत हे कोण आहेत, त्यांची कर्तबगारी काय, हे आधी पुणे पोलिसांनी जाहीर करावं. तर असे आमच्याबरोबर रोज सेल्फी काढणारे शेकडो लोक असतात. मी कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेलो, लोक जातात सेल्फी काढतात. तो सेल्फी काढणारा कोण आहे मला माहिती असतं का? हे असे बेलगाम आरोप करणं ही संजय राऊतांची सवय आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं असं मला वाटतं. दरम्यान श्रीकांत शिंदेंना शुभेच्छा देणारी व्यक्ती पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर असल्याचं समजतंय. युवासेनेचे कार्यकर्ते अनिकेत जावळकर यांच्यासोबत गुंड हेमंत दाभेकर वर्षा निवासस्थानी आल्याची माहिती समोर आली आहे. गुंड हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा साथीदार आहे. गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहोळ सोबत हेमंत दाभेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा जामिनावर बाहेर असून शरद मोहोळ याचा अत्यंत जवळचा व्यक्ती मानला जातो. त्यामुळे दाभेकरनं खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्यानं खळबळ उडाली आहे. अनिकेत जावळकर यांची युवासेनेतील पश्चिम महाराष्ट्राच्या निरीक्षक पदावरून श्रीकांत शिंदेंनीच हकालपट्टी केल्याचं समजतंय. पण सध्याची परिस्थिती बघता या फोटो सेशनचं कवित्व आणखीन बराच काळ सुरू राहणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.